कासेगाव येथील कृषी केंद्रामध्ये मुदतबाह्य कीटकनाशकांची विक्री करणाऱ्या विरुद्ध कृषी विभाग व पंचायत समिती कृषी विभागाच्या वतीने कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये 10 ते 12 लाख रुपयांची 88 प्रकारची कालबाह्य कीटकनाशके जप्त केली असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी राजेंद्र पवार यांनी दिली. कृषी विभाग व पंचायत समिती कृषी विभागाच्या पथकाने पंढरपूर तालुक्यातील शेतीसाठी लागणारे औषध विक्री करणाऱ्या दुकानाची नियमित असणारी तपासणी सुरू केली होती. तपासणी दरम्यान कासेगाव येथील फिरोज यासीन यासुफ साहेब शेख यांच्या कृषी मित्र ऍग्रो एजन्सी या कृषी केंद्रामध्ये तपासणी केली. यावेळी 10 ते 12 लाख रुपयांचे कालबाह्य कीटकनाशके मिळून आले. हा सर्व माल कृषी विभागाने ताब्यात घेतला आहे. राजेंद्र पवार, तालुका कृषी अधिकारी पंढरपूर. आज दिनांक 15/9/2020 रोजी कृषी मित्र ॲग्रो एजन्सी कासेगाव येथे फिरोज युसुफ शाह शेख या दुकानामध्ये कीटकनाशक विक्री करणाऱ्या दुकानामध्ये तपासणी केली असता सदर गोडाऊनमध्ये बंदी असलेली औषधे ग्लोफोर नावाचे नायट्रोबेंजिन कीटकनाशक 5 लिटरचे 5 कॅन आणि 1 लिटरचे 31 बॉटल्स आढळून आले. मुदतबाह्य झालेले जवळजवळ 88 प्रकारचे कीटकनाशके आढळून आले आहे. ते 88 KG कीटकनाशक आहेत. जवळजवळ ते 10 ते 12 लाखाचा माल मुद्देमाल जप्त करून सील करून त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे. आता ही कारवाई वरिष्ठ माझे रवींद्र माने साहेब जिल्हाधीक्षक कृषी अधिकारी सोलापूर व सागर बारावकर गुण निरीक्षक सोलापूर यांच्या आणि पंचायत समितीचे कृषी अधिकारी मोरे साहेब या संयुक्त कमिटीने ही कारवाई करण्यात आलेली. आता डीबीपी मार्ट आपल्या हातात. घर बसल्या किराणा माल खरेदी करा. आपल्या मोबाईलमध्ये आजच डाउनलोड करा गुगल प्ले स्टोरवरून डीव्हीपी मार्ट ॲप. ऑर्डर करा व घरपोच किराणा मिळवा. प्रशासनाला सहकार्य करू, कोरोनाला हद्दपार करू.